पहिल्यांदाच लग्ना अगोदरच तुमच्या मुला मुलींची पत्रिका बघून वैवाहिक जीवनाच्या बरोबरच संततीमय दोष आहे का हे कळू शकतं वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षी पण कळू शकतं त्याला वय वाढायला पाहिजे असं काही नसतं म्हणजे जेव्हा लग्नाच्या वेळेला तुम्ही पत्रिका बघता एखादा तुमचा तुमचा मुलगा आहे आणि एखाद्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे तर त्या मुलीच्या पत्रिके वैवाहिक जीवना चुकाबरोबरच संततीचं सुख चांगलं आहे की नाही ह्याचा वेगळा पाठ होतो पंचमस्थान चतुर्थस्थान लाभस्थान हे कसलं आहे हे संततीचं स्थान आहे ते जर बिघडलं असेल आणि गुण जुळायला असतील तरी सुद्धा संततीला अडथळा होऊ शकतो हे लक्षात ठेवा म्हणजे गुणमेलनामध्ये एक नाडी दोष असेल तर मुलं होत नाही हा क्रायटेरिया पूर्णपणे चुकीचा आहे मी स्पष्ट ऑनलाईन मी ऑन एअर सांगतो टी व्हीवर शेकडोनी माझ्याकडं लोक येतात माझ्या आईवडिलांचं पण एक नाडी दोषच होतं मी तुमच्या समोरच आहे असे माझ्याकडं शेकडो आई वडील येतात आम्ही लग्न केलं नाही मृत्यू शरात होईल म्हणून आणि एक नाडी दोष आहे म्हणून आम्ही धाडसान लग्न केलं आणि अथवा आमच्या मुलीचं लग्नाचा आम्ही विचारला आलेलो आहे अशी माझ्याकडे उदाहरणं आहेत हे लक्षात घ्या त्यामुळं प्लीज तुम्ही गुणमेलन करताना एक राडी दोष मृत्यूशराटक आणि बा सोळापेक्षा कमी गुण असेल तर लग्न करायचं नाही असा क्रायटेरिया ठेवू नका असं जर बघू असं कुठलाही ज्योतिषी फक्त गुणमेलन करूनच लग्न करत असेल तर त्याला त्याला लक्षात ठेवा की त्या ज्योतिषातील त्या माणसाला काही येत नाही तो फक्त सपोर्ट घेतो म्हणजे की तुम्हाला सांगण्यासाठी त्याचं विज्ञान एवढं तो एवढा बुद्धिमान असत नाही की त्याला पत्रिका तर कळेल की वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही हे त्याला बिलकुल कळत नाही म्हणून काय करतो तो ताबडतोब गुण मिळण्याकडे जातो पंचांग उघडतो एवढे गुण झाले करून लग्न कारण सगळं नंतर पंचांगावर ढकलता येतं ना स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापरच होत नाही या ठिकाणी फक्त गुण मिळणं करत असेल तर या लोकांसाठी मी सांगतो असं त्यामुळं अनेक लोकांचे लग्न सत्तावीस अठ्ठावीस तीस बत्तीस वर्ष झाले शेकडो ह्या नको हा नको हा नको असं लग्न लेट 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 होत चाललंय सहावा आठवा बारावा गुरु लेट 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 होत चाललंय त्यामुळे जरा फक्त शार्प आणि बुद्धिमान लोकांना दाखवूनच कन्सल्टन्सी घ्या आणि लग्न करताना मुलामुलींच्या पत्रिकेमध्ये संततीचा दोष तयार होतोय का ते बघा आणि एक नाडी दोष असेल तर संतती होत नाही असं बिलकुल नाहीये फक्त ब्लड ग्रुप वेगळा पाहिजे हा पण पॉईंट मुद्दा मी इथं ठासून सांगतो तुम्हाला